मला तर आश्चर्य वाटतं की हे सत्तेत नसतात तर विमा कंपनीवर मोर्चा काढतात, त्यातला काचा फोडतात. सत्तेत येतात तर विमा कंपनीला सगळ्यात जास्त फायदा पोहोचवतात. आज आपण जर हिशोब काढला तर सर्वात जास्त फायदा विमा कंपनीला एमबीएच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मिळाला आहे. एक वर्ष तर असं आहे की ज्या एका वर्षी 2500 रुपये विमा कंपन्यांना आपण देऊन टाकले, आपल्या शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाही. आणि त्याचं कारण एवढं होतं की यांची यंत्रणाच काम करत नव्हती. त्यामुळे खरं तर सत्तेबाहेर वेगळं आणि सत्तेत वेगळं आता हे एक्सपोज आहे. यापूर्वी काय होतं, हे मोठ्या मोठ्या भाषणं करायचे आणि बोलायचे, किंवा सत्तेत नव्हते किंवा स्वतः मुख्यमंत्री नव्हते किंवा स्वतः मंत्री नव्हते, त्यामुळे कोणी विचारायचं नाही. आता 2.5 वर्ष यांना विचारलं जात आहे, अरे बाबा तुम्ही होतात ना, काय केलं दाखवा. पण मला आश्चर्य वाटतं की यालाही एक वेगळीच हिंमत लागते, स्वतः काही करायचं नाही आणि सत्तेतनं गेल्याबरोबर परत प्रश्न विचारायचे, याला एक वेगळी हिंमत लागते.